अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नाशिक आणि नागपूरमध्ये आतापर्यंत एकूण 3,24,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 24 ऑगस्ट पर्यंत सर्वसामान्य गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे, तर 27 ऑगस्टला गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे राज्यभरातील अनेक परीक्षांचं वेळापत्रक कोलमडले. राज्यातील 8 लाख विद्यार्थी सीईटी परीक्षेची वाट पाहत आहेत. यामध्ये विविध अभ्यासक्रमाच्या 15 सीईटी परीक्षांसाठी राज्यभरातून तब्बल 8 लाख विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा नोंदणी अर्ज हे सीईटी सेलनं भरून घेतले आहेत, मात्र परीक्षांच्या तारखाच अजून जाहीर झालेल्या नाही आहेत. पदवी आणि अन्य शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या पडताळणीचं काम हे विद्यापीठं आणि महाविद्यालयांचंच आहे असं UGC ने स्पष्ट केलंय. प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासंदर्भात अनेक विद्यार्थी UGC ला विनंती करत असतात. राज्यामध्ये रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूसंख्या अजूनही घटलेली नाही. गेल्या 24 तासात राज्यात 154 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण दगावलेत. सातारा जिल्ह्यात 37 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी BMC प्रशासन आता सज्ज झालंय. त्यासाठी महापालिका 22 कोटींचं अँटीजन टेस्ट किट खरेदी करणार आहे. आता सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होईल आणि या दिवसांमध्ये विशेष काळजी घेण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलंय. दुसरी लाट नियंत्रणात आल्यामुळे राज्य निर्बंधमुक्त करण्यात आलंय, तरी सुद्धा नागरिकांनी कोरोना नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 700 अधिक गावं कोरोनामुक्त झाली आहेत. 759 गावांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाहीये, तर 14 गावांमध्ये फक्त 5 पेक्षा जास्त रुग्ण समोर आलेत. जिल्ह्यात गुरुवारी 5,000 ते 6,000 दरम्यान कोरोना चाचण्या करण्यात आल्या आणि त्यामध्ये 143 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जवळजवळ 750 गावांमधून कोरोनाला संपवण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांना दुसऱ्या लसीसाठी मात्र मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचं चित्र सगळीकडेच दिसतंय. जवळपास 4 कोटी नागरिकांना कालमर्यादेत लस मिळत नसल्याची कबुली आता सरकारकडून देण्यात आली. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. लस टंचाईमुळे लसीकरण मोहीम मंदावली आहे. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुद्धा अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत देशात 87,000 जास्त लोकांना 2 डोस घेऊन झाल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब आता समोर येते. चिंतेची बाब म्हणजे यातले 46% रुग्ण हे एकट्या केरळमधले आहेत, तर 54% रुग्ण हे देशातील इतर भागातले आहेत. त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता या दृष्टीनं वाढतीय. पिंपरी चिंचवड शहरात आजही लसीकरण बंद आहे. शहरात कोणत्याही लसींचा साठा नाहीये, त्यामुळे सगळी लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागली आहेत. गेल्या काही दिवसात शहरात अपेक्षित लससाठा उपलब्धच होत नाहीये आणि त्यामुळे हा लसीकरणाचा वेग मंदावलाय. मुंबई पुण्यात तरुणांचं लसीकरण सर्वाधिक होत आहे, मात्र ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमीच आहे. लसींचा अनियमित पुरवठा आणि असमान साठा या गोष्टींमुळे आणि शहरांपुरतं मर्यादित असलेल्या खासगी लसीकरण या सोयीमुळे मुंबई आणि पुणे शहरातल्या 18 ते 44 वयोगटातल्या सगळ्यात जास्त नागरिकांचं लसीकरण झालंय. पण ग्रामीण भागात मात्र खासगी रुग्णालयांना लस खरेदी करणं परवडत नाहीये आणि लस साक्षरता सुद्धा कमी आहे, त्यामुळे तिथलं लसीकरणाचं प्रमाण हे कमी आहे. रायगड जिल्ह्यात गेले 2 दिवस रिपरिप पडणाऱ्या पावसाचा जोर आता काहीसा वाढलाय. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्याच्या सगळ्याच भागात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झालाय. तरारून वर आलेल्या भात पिकासाठी हा पाऊस नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मुंबईकरांची पुढच्या वर्षभरासाठी पाण्याची चिंता मिटणार आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये मिळून पुरेसा पाणीसाठा जमा झालाय. 7 तलाव 84% जास्त पाणीसाठ्यानं भरलेत. सध्या या 3 तलावांमध्ये 12,18,000 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे दर आता घसरू लागले, त्यामुळे मातीमोल किमतीनं आपला माल विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
एक किलो टोमॅटो साठी अवघे 25 पैसे इतका दर मिळतो. पंढरपुरातल्या बोहाळीतले शेतकरी नाना गायकवाड यांनी 700 किलो टोमॅटो त्यांनी बाजार समितीमध्ये लिलावासाठी नेला होता आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटो उतरून घ्यायला सुद्धा नकार दिला. 25 मेच्या आसपास अफगाणिस्तानला होणारी केळीची निर्यात थांबवण्यात आली आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. अफगाणिस्तानवर तालिबानांनी वर्चस्व मिळवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीवर झालाय. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानात होणारी 15 कंटेनर केळी निर्यातीचे करार आता रद्द करण्यात आले आणि याचा आर्थिक फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील झरे परिसरामध्ये गनिमी काव्यानं बैलगाडी शर्यत पार पडली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 तारखेला झरे गावामध्ये बैलगाडी शर्यत घेण्याचं जाहीर केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या ऐवजी गनिमी काव्यानं अन्य ठिकाणी बैलगाडी शर्यत होईल याबाबतचं वृत्त सगळ्यात आधी जे 24 तासनं दाखवलं होतं आणि ते अगदी तंतोतंत खरं ठरलं. भंडारा शहरालगत असलेल्या बेला इथे राष्ट्रीय महामार्गावर एक विशाल झाड ट्रकवर कोसळलं. झाड ट्रकच्या समोरच्या काचेतून चक्क केबिनमध्ये शिरलं. थरकाप उडवणारा असा हा अपघात होता. या अपघातासह चालकासह आणखी 2 लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती, त्यामुळे जिल्हा परिषद चौक ते मुजबीपर्यंत जवळपास 30 किलोमीटरची लांब वाहनांची रांग लागली होती. मुंबई विमानतळावर एनसीबीनं 3 परदेशी महिलांवर कारवाई केली आहे. या महिलांनी आपल्या गुप्तांगात 50 लाखांचं सोनं लपवलं होतं. एनसीबीला याची माहिती मिळाली होती. यांची माहिती आता मिळाल्यानंतर महिलांची चौकशी केली गेली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. या महिला केनियातून मुंबईमध्ये सोन्याची तस्करी करण्यासाठी येतात, ही माहिती एनसीबीला सूत्रांकडून मिळाली होती. पुण्याच्या लोणी काळभोर वाघोली परिसरामध्ये फसवणूक करून चारचाकी वाहनं परराज्यात विकणाऱ्या सराई टोळीला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या पोलीस युनिट सहानं हे यश मिळवलं आहे. यामध्ये पोलिसांनी मलिक बाबा शहा, ओंकार वाटाणे, मोहम्मद उद्दीन या आरोपींना अटक केली आहे. शिवाय 1,22,00,000 रुपये किमतीच्या 13 वाहनांची सुद्धा जप्तता करण्यात आली आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये गुंडांनी तलवारी कोयते नाचवत धुमाकूळ घातला. सय्यदनगरमध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली. घराघरांमध्ये घुसून महिला लहान मुलांना मारहाण सुद्धा केली. कोयत्यानं वार करून तरुणांकडून 27,000 रुपये लुटले गेले. औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तब्बल 178 कोटी रुपये खर्च करून 700 CCTV महापालिका हद्दीमध्ये बसवण्यात आलेत. शहर 24 तास अधिक सुरक्षित कसं राहील याचा पालिकेकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत वेगवेगळ्या 50 गुन्ह्यांमध्ये पोलिसांना या तपासांत करण्यामध्ये CCTV कॅमेऱ्यांची मोलाची मदत झाली आहे. त्यामुळे शहरातील संवेदनशील चौकांमध्ये 50 पेक्षा जास्त कॅमेरे आता बसवण्यात आले. औरंगाबाद हायस्पीड रेल्वेचा विषय पुन्हा एकदा समोर आला असला तरी सुद्धा रेल्वेच्या चर्चेतच मागची 5 वर्ष गेली आहेत. कधी हायस्पीड तर कधी बुलेट ट्रेन धावणार असं सांगितलं जात आहे. मात्र जिथे दुहेरीकरणाच्या प्रतीक्षेत 20 वर्ष लोटलीत तिथे बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी धावणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. माथेरानच्या मिनी ट्रेनचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये करण्यात आलाय. युनेस्कोतर्फे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या श्रेणींसाठी आंतरराष्ट्रीय बक्षीस आयोजित केलं गेलंय आणि त्यासाठी मध्य रेल्वेकडून नेरळ माथेरान लाईट रेल्वेची शिफारस केली आहे आणि युनेस्कोनं सुद्धा त्या संदर्भात काही माहिती मागवली आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांसह विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विस्टाडोम डबा सुद्धा आता बसवण्यात आलाय. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार पर्यटकांसाठी आता 25 ऑगस्ट पासून खुलं करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं अनिवार्य असेल. कास पठारावरील विविध दुर्मिळ फुलांचा रंगोत्सव पाहण्यासाठी देशभरातून नाही तर परदेशातून सुद्धा मोठ्या संख्येनं अभ्यासक आणि पर्यटक तिथे येत असतात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे